एवरी वन वेलकम टू यूट्यूब चैनल रोमो ब्लॉग्स। आज लास्ट टाइम आपली खूप मोठी ट्रीप झालेली देवगड, त्याच्यामुळे अजून एक मोठी ट्रीप आपण प्लॅन करतोय। ती होण्यासाठी थोडा टाइम लागणार आहे, त्यामुळे आपण एक विचार केला की एक छोटी ट्रीप प्लॅन करूया, अलिबाग रेवदंडा मुरुड करत पुढे जाऊया। आता सध्या मी थांबलेलो आहे रेवदंड्याच्या इथे, म्हणजे जो ब्रिज लागतो ना आपल्याला साळावचा, तिथे थांबलेलो आहे। आणि प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर जो पार्टनर असतो व्लॉगमध्ये साहिल जावरे, तो येतो आहे घरून, तो निघाला आहे, पण त्याला थोडा टाइम लागणार आहे येण्यासाठी, त्याच्यामुळे इथे थांबलेलो आहे। सध्या वेट करूया आणि मग साहिल आल्यावर आपण पुढे परत निघूया। लास्ट टाइम पण आपण एक व्लॉग केलेला रेवदंडा फोर्टचा, तो जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन बघा तो। आणि तो इथेच आहे जवळ, म्हणजे मागच्या साईडला, आपण थोडं पुढे आलो आहे। हा जो सरळ रोड जातो तो मुरुडच्या दिशेने आहे आणि साहिल येणार आहे इथून मागून हा रोड। पुढे जाऊन आपल्याला एक राईट घ्यायचा आहे, राईट म्हणजे मुरुड साईडला, आणि लेफ्ट जातो बिर्ला मंदिर आणि पुढे। 20 मिनिट आधी मला सांगितलेलं की 10 मिनिटात पोचतो आणि 20 मिनिटं लागलेली आहेत। सव्वा सातला, ठीक आहे ठीक आहे। आजपर्यंत मी कधी कुठल्या गोष्टीला टायमिंग, म्हणजे आलो नाही टाईमवर, पण पहिल्यांदा मी 8 वाजता टायमिंग दिला आणि मी 7:30 मला फोन उचलला नाही, तर पहिला डाऊट आला की हे भाई टच झालो, टच क्रॉस केलेला, डाऊट आलेला म्हटलं गाडीवर, पण नंतर दुसरा डाऊट होता आज झोपला असेल, रिस्क नाही लेले का म्हटलं कॉल करूया। ऍक्च्युली ही ट्रीप प्लॅन ट्रीप नव्हती, म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं केलेलं आम्ही, त्याच्यामुळे आता फक्त आपल्याला जायचं आहे मुरुडला आणि मध्ये जाता जाता बघूया आपण कुठले स्पॉट आपल्याला बघायला मिळतात। जास्त करून ब्लॉग मध्ये हाच असतो काय, आता वेळेची कमतरता, पाण्याची कमतरता सुद्धा, ते एक मोटिवेशन असतं ना, मोटिवेशन व्लॉग, पहिला व्लॉग करायचं जे मोटिवेशन असतं ते मला ह्यांनी दिलेलं। गाडी धक्का स्टार्ट आहे, धक्का स्टार्ट आहे त्याच्यामुळे, नाही आता बॅटरी चेंज केलेली आहे, सॉरी सॉरी, गाडीची 2300 बॅटरी आलेली आहे, त्याच्यामुळे ह्या महिन्यात पण खर्च भरपूर आलेला आहे आपल्याला, पेमेंट माझा तिथे गेलेला आहे जास्त करून। रिटर्न येताना आपण बिर्ला मंदिर बघूया जर ओपन असेल तर, कारण का कोविडमुळे आपल्याला माहित नाही ना की चालू आहे जात येतात की नाही, पण मस्त मंदिर आहे। पण आपण काशीत तिथं थांबतो, काशीतला थांबूया आणि नंतर मग पुढे जाऊया। आता आपण थांबलेलो आहे काशीद बीचवर आणि इथे थोडासा नाश्ता करून आपण पुढे जाऊया मस्तपैकी। थंडीत एवढी थंडी होती येताना, असे हात असे हलतात अजून। ते थोडंसं एक आमलेट पाव आणि चहाची ऑर्डर दिलेली आहे, ती झाल्यावर आपण पुढे निघूया। इथे अजून पण टुरिस्ट, म्हणजे आता सध्या सुरू झालेले आहेत, अच्छा शनिवार आहे त्याच्यामुळे आता हळूहळू गर्दी वाढत जाईल इथे इथे पण आणि पुढे मुरुडला पण, त्याच्यामुळे येताना पण आम्हाला थोड्या गाड्या दिसलेल्या मुंबईवरनं येत आहेत ते फोर व्हीलर। पण इथे जी मला एक थोडासा असा वेगळा फील होतोय, म्हणजे जेव्हा मी गोव्याला गेलो ना तेव्हा तसा थोडासा फील येतोय, कारण जे इकडले जे स्टॉल आहेत लावलेले, म्हणजे जे कपड्यांचे स्टॉल किंवा असे, ते सगळे गोव्याचा थोडासा फील आहे त्याच्यामध्ये। गरमागरम नाश्ता आलेला आहे इथे, ऑमलेट पाव, मस्त आहे, टेस्ट पण छान आहे, थोडस पूर्ण दाखवणार आहे का आता संपेपर्यंत। आजा आजा, व्हेरी गुड, नशीब जिम नाही लावली अरे अजून एक आला पण घेत चल काय अभिंदास, अरे हरामी आहे, ह्याला कदर आहे, शौक बडी चीज आहे। पंधरा ते 20 किलोमीटर आहे मुरुड काशीदवरनं, आपलं काही प्लॅन नाही आहे त्याच्यामुळे, आपल्याला माहीत नाही आहे, त्यामुळे बघू पुढे कसं होतं ते।
नाशिकच्या आता आपण पुढे आलोय नाथगाव जवळ. नाथगाव अजून इथून 1 किलोमीटर पुढे आहे, पण एक सिद्धिविनायक मंदिर लागलं आपल्याला मध्ये, त्यामुळे आपण सध्या सिद्धिविनायकचं दर्शन घेऊया मंदिराचं मंदिरातून, आणि नंतर आपण पुढे जाऊया. आपल्याला 1 किलोमीटर आणि मग इथून 15 किलोमीटर मुरुड आहे, त्याच्यामुळे पहिला आपण इथे दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण पुढे जाऊया. ऍक्च्युली सक्त नाही, प्रत्येक प्रत्येक ह्याच्यात जसं असतं ना मंदिरामध्ये की इथे व्हिडिओ करण्यात सक्त मनाई आहे, फोटो करण्यासाठी तुम्हाला लोकेशन समजली, मंदिर समजलं, तुम्ही स्वतः या दर्शन घ्या. जेव्हा आपण तिथे गेलेलो तेव्हा मी गाडी चावी इथेच ठेवलेली गाडीला, क्या बात आहे त्याच्यामुळे. आणि एवढी म्हणजे समजलंच नाही यार कुठे कधी राहिली, कोण घेऊन गेलं तर लपडा झाला असता. फायनली आता आपण आलोय मुरुड मध्ये, मुरुड किनाऱ्यावर, आणि जंजिरा फोर्ट अजून पुढे आहे, पण टुरिस्ट आहेत तसे, गर्दी आहे म्हणजे एवढी पण गर्दी नाही आहे, पण सुरू आहे बीच, बाकी पण सगळे रेस्टॉरंट सुरू आहेत तिथले, हॉलिडे होम पण सुरू आहेत. आणि हा आपला बीच, आणि जो समोर जो किल्ला दिसतो आपल्याला तो पहिला मला मुरुड जंजिरा वाटलेला, पण तो कुठला आहे रे, पद्मदुर्ग. पद्मदुर्ग किल्ला आहे जो मुरुड जंजिऱ्यावर वॉच ठेवण्यासाठी किंवा त्यासाठी बनवलेला. आणि हा पूर्ण समुद्र किनारा अंबल डेक सारखा थोडासा हे नाही आहे, स्वच्छता नाही आहे, पण सगळे प्रत्येक समुद्र किनारे चांगलेच असतात, मजाच येते जाऊन, त्याच्यामुळे छान आहे. कसं पडतं इकडे मुंबई जवळच आहे, तर किनारपट्ट्यावर कसं होतं होड्यांची वर्दळ जास्त असते, जो काही केर कचरा असेल तो समुद्र शेवटी किनाऱ्यावर असतो, त्यामुळे हे जरा मुंबईला लागून असल्यामुळे किनारे थोडेसे आपले थोडे वर खाली होतात. हा, आणि तांबडलेकच्या समुद्रावर परमिशन नव्हती मोठ्या जहाजांना किनाऱ्यावरून जायचं, इथे तसं काय नाही, इथे सगळं चालतं. हा, सगळंच चालतं, त्याच्यामुळे बाकी भावना इट्सो भावना पोहोचल्या असतील. आपण जिथून निघालेलो समुद्रावरनं तिथून थोडा पुढे आलो का, मग 1.5 किलोमीटर पुढे आलो आपण एक ब्रिज क्रॉस करून, आणि नंतर एक राईट टर्न आहे छोटासा तिथे लिहिलेलं आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी, जंजिरा किल्ल्याकडे. आपल्या मागे जो दिसतोय ना तो मुरुड जंजिरा फोर्ट. सूचना, दिनांक 10/1/2022 पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहील, म्हणजे इथेहून तुम्हाला आज जाता येणार नाही. आत्ताच जे इथे बोटी दिसतात ना तिथल्या एका माणसाने सांगितलेलं, त्या माणसानं विचारलं आम्ही की किल्ल्यात जाऊ शकतो का, पण ते बोलले किल्ल्यात नाही जाऊ शकत, किल्ला सध्या बंद आहे, पण फक्त बोटिंग करू शकतो इथे आल्यावर, म्हणजे जे टुरिस्ट असतील ते बोटिंग करू शकतात. 7 तारखेपासून किल्ला बंद झाला आहे, पण अजूनपर्यंत त्याने सांगितलेलं नाही आहे कधी चालू होईल कसं काय ते, पण बोटिंगसाठी तुम्ही त्यानंतर बोटिंग करू शकता आजूबाजूला किल्ल्याच्या जाऊ शकता. आपण ही ट्रीप सुरू केलेली छोटासा एक हे होता 60 किलोमीटर माझ्याकडून, 60 किलोमीटर त्याच्या घरून किती असेल, 30 किलोमीटर
म्हणजे छोटी छोटीशी राईड होती एकदम नॉर्मल, जी डेली पण आपण करू शकतो. पण सुट्टी होती 3 दिवसाची, त्याच्यामुळे बोललो की काहीतरी करूया. आता हे आय थिंक शेवटचं ठिकाण आहे मुरुडमधलं, मुरुड जंजिरा किल्ला जो तिथे समोर आहे. आणि तुम्हाला श्रीवर्धन आगरदंडा, हा इथून पुढे ते श्रीवर्धन आगरदंडा जे आपल्या लालपरी पण जातात. मुरुडला फिरून झाल्याच्या नंतर परतीच्या प्रवासाला लागलेलो आपण, पण आम्ही इथे मध्ये थांबलेलो आहोत, थोडासा एक स्टॉप घेतला, कारण का येताना आम्हाला जे दृश्य दिसलं एकदम जबरदस्त, भारी दृश्य एकदम. म्हणजे आपण जे बघतो ना आउट ऑफ इंडियामध्ये जे बघतो आपल्याला, आपण सीन जे दाखवतात पिक्चरमध्ये, गुलाबी कलरची फुलं आहेत आणि दिसायला एकदम जबरदस्त दिसते. फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत रेवदंड्याला, आणि इथून आता साहिलची गाडी ठेवलेली इथे माझ्या बहिणीच्या घरी, तर साहिलची गाडी घेतलेली आहे आणि आता साहिल जाईल त्याच्या घरी आणि मी जाईन माझ्या घरी. आता आपण परत पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून डेस्टिनेशन ठरलेलं नाही आहे, एक ठरलेलं आहे सारखं, एक ठरलेलं आहे डेस्टिनेशन, ती मोठी ट्रिप असेल, पण ती थोडी अजून एक ब्लॉग येईल त्याच्यानंतर जाईल. पण पुढचा ब्लॉग अजून एक येणार आहे, पण तो त्याचं डेस्टिनेशन अजून एक्झॅक्ट ठरलेलं आहे. हां, थोडं पुणे साईडला राईड करायची ठरते, पण बघू, अजून फिक्स नाही आहे कसं काय ते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू आणि कमेंट करायला पण विसरू नका. असं छान मस्त अशा काहीतरी कमेंट द्या मस्त. आणि तुम्हाला जर वाटत असेल कुठलं आसपासचा एरिया जर कव्हर करावं तर तेही तुम्ही मेन्शन, हां सजेस्ट करू शकता, कारण का आम्हाला पण समजेल म्हणजे कुठे चांगले ठिकाण आहेत. टाटा, बाय बाय, सी यू, टेक केअर अँड स्टे सेफ.